चंद्रपूरमध्ये पावसाचा पत्ता नसल्यानं इरई धरण आता शेवटची घटका मोजते. सध्या धरणामध्ये 18 दशलक्ष घनमीटर एवढंच पाणी शिल्लक आहे. येत्या 15 जुलैपर्यंत पुरेसा पाऊस आला नाही तर चंद्रपूर वीज केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 150 मिलीमीटर एवढा पाऊस झालाय. पावसाच्या अवकृपेमुळे धरणातील पाणी तळाला गेले. केवळ 18 दशलक्ष घनमीटर एवढंच पाणी त्यात शिल्लक आहे. याच धरणावर वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावं यासाठी वीज केंद्रानं गेल्या 3 महिन्यांपासून वीज निर्मितीत कपात करून 3 संच सुरू ठेवले. केवळ 15 दिवस पुरेल एवढा जलसाठा त्यात शिल्लक आहे. त्यामुळे पाणी वीज निर्मितीसाठी की पिण्यासाठी द्यावं असा प्रश्न उपस्थित झालाय. परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांनी येत्या 15 जुलैपासून वीज केंद्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला वीज केंद्रानंही सहमती दिली आहे. 15 जुलैपर्यंत तर काही अडचण नाही आहे, सफिशियंट वॉटर आहे आपल्याकडे. आणि CTPSला पण त्यांनी सहमती दर्शवली आहे की तोपर्यंत जर पाऊस नाही झाला तर त्यांनी फक्त 1 संच चालू ठेवतील आणि बाकी संच बंद करण्याचा प्रस्ताव ते शासनाला देणार आहे. चंद्रपूर वीज केंद्र बंद करायची वेळ आली आहे तर राज्यालाही मोठ्या वीज संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पर्यायी व्यवस्था नसल्यानं चंद्रपूरकरांनाही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.